नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। देश भर में लॉकडाउन अपने चौथे चरण में पहुंच चुका है, जिसके चलते केंद्र सरकार और राज्य सरकारों द्वारा कई शहरों और इलाकों में थोड़ी बहुत छूट दे दी गई है, ताकि राज्य और देश भर की अर्थव्यवस्था सुचारू रूप से चलती रहे। लेकिन ठाणे जिले के रेड जोन में होने की वजह से नवी मुंबई को कुछ खास छूट नहीं दिए गए हैं, पर इसके बावजूद महानगर पालिका द्वारा जरूरी सामान के अलावा लेकिन इसके बावजूद महानगर पालिका द्वारा जरूरी सामग्रियों के अलावा इलेक्ट्रॉनिक हार्डवेयर और टायर की दुकानों को खुले रखने की इजाजत दे दी है, जो कि सुबह 9 बजे से 5 बजे तक ही खुले रखे जा सकते हैं। साथ ही डायबिटीज और ब्लड प्रेशर के मरीजों के साथ साथ 62 वर्ष से ऊपर वृद्धों और 10 साल के नीचे के बच्चों के बाहर आने पर पूरी तरह से रोक है और आम नागरिक सिर्फ और सिर्फ बेहद जरूरी गतिविधियों के लिए ही बाहर आ सकते हैं। साथ ही रात 9 बजे से लेकर सुबह 9 बजे तक लोगों की गतिविधियों पर पूरी तरह से पाबंदी लगा दी गई है और महानगर पालिका द्वारा इस लॉकडाउन 4.0 में कोरोना के खिलाफ उनके प्रबंधों के बारे में बताते हुए महानगर पालिका के आयुक्त अन्ना साहेब मिसाल ने विस्तार में बताते हुए कहा। त्याचबरोबर COVID-19च्या बाबतीत आज सध्या आपण 22 आपला लॉकडाऊन जो आहे तो 31 मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। 22 मेपासून काही नियमावली नव्याने जाहीर होणार, याच्यात आपला नवी मुंबई शहर आणि पूर्ण जवळपास ठाणे जिल्हा हा रेड झोनमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये फारशी सूट देण्यात आलेली नाही। तथापि यामध्ये विशेषतः 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, मधुमेह, ब्लड प्रेशर अशा व्याधी असलेल्या व्यक्ती, तसेच गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी केवळ वैद्यकीय अत्यावश्यक सेवेकरिताच बाहेर पडलं पाहिजे। दुसरं म्हणजे आपण एक रिलॅक्सेशन एक केलेलं आहे की लोकांची गरज लक्षात घेता जे कंटेनमेंट एरियाज आहेत त्याच्या बाहेरची जी इलेक्ट्रिक हार्डवेअर, प्लंबिंग किंवा टायरची स्टँड अलोन दुकानं आहेत, म्हणजे एकल असे दुकानं जी आहेत, या दुकानांना आपण सकाळी 9 ते 5 जी ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक हार्डवेअरची दुरुस्ती आहे किंवा प्लंबिंग रिलेटेड काही दुरुस्तीचं आवश्यकता भासते, कारण पावसाळा येत असल्यामुळे पुढील कालावधीमध्ये नागरिकांना ह्याची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून विचार करून आम्ही ही दुकानं सुरू करण्याचा 22 तारखे ते 31 तारखेच्या दरम्यान हे रिलॅक्सेशन आम्ही दिलेलं आहे। त्यामुळे पुढील कालावधीमध्ये आपण चारचाकी वाहनामध्ये 1 चालक व 2 व्यक्ती आणि दुचाकी वाहनावर केवळ 1 चालक अशा प्रकारेच त्या ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे, त्याचं आपण हे नियम पाळले पाहिजेत। लॉकडाऊनचा कालावधी अधिक वाढवण्याची गरज भासू नये याकरिता कोरोनाची वाढती साखळी आपण खंडित करण्याची आवश्यकता आहे, म्हणून ह्या पुढील कालावधीमध्ये आपण लॉकडाऊनचे निकष तंतोतंत पाळावेत अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। विशेषतः नव्याने ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत केंद्र शासनाच्या, त्यामध्ये ज्या व्यक्ती असिम्प्टोमॅटिक आहेत किंवा जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट जे आहेत पॉझिटिव्ह केसचे, ज्यांना सिम्प्टम्स नाही आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांना घरात होम क्वारंटाईन करण्यासाठी सुविधा असेल की सेपरेट रूम आहे, बाथरूम सेपरेट आहे, अटॅच बाथरूम, आणि त्यांना सेवा देण्यासाठी हेल्पर त्या ठिकाणी उपलब्ध असेल, तर अशा ठिकाणी त्याने होम क्वारंटाईनमध्ये राहणं जास्त सोयीचं होईल, जेणेकरून बाकी ठिकाणी ताण येणार नाही। मी या निमित्ताने हे निश्चितपणे सांगू इच्छितो की महापालिकेने हॉस्पिटल, ज्या आपण 3 फॅसिलिटी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड हॉस्पिटल या तिन्हीही कॅटेगरीमध्ये पुरेशा बेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, बेड्सची कुठलीही कमतरता नाही। बऱ्याच वेळा काही ठिकाणी गैरप्रकार किंवा गैरसमज पसरवला जातो की महापालिकेकडे बेड्स उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती बिलकुल नाही आहे। आत्ता जर बघितलं तर CCC मध्ये आपली ऑक्युपन्सी जवळपास 20%च्या आसपास आहे, त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यामध्ये सुद्धा 19-20% ऑक्युपन्सी आहे आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये जवळपास 60% ऑक्युपन्सी आहे।
आणि पुढील कालावधीमध्ये ज्या केसेस येऊ शकतात याचं प्रोजेक्शन्स आम्ही केलेले आहेत. सुदैवाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यापासून आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेस येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, ग्राफ उतरता दिसायला लागलेला आहे. पण तरीही या सर्व बाबींचा विचार करून आम्ही जे प्रोजेक्शन्स केले आहेत त्याप्रमाणे पुरेशी व्यवस्था आपण या तिन्ही कॅटेगरीमध्ये केलेली आहे, त्यामुळे कुठे बेड उपलब्ध नाही अशा प्रकारचा विषय या ठिकाणी येऊ शकत नाही. ॲम्ब्युलन्स पुरेशा प्रमाणात आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. इवन NMMT च्या मिनी बसेस यांना ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही कन्वर्ट केलेलं आहे. नव्याने 3 ॲम्ब्युलन्स आम्ही खरेदी करतो आहोत. त्यामुळे या बाबतीत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. तसेच ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह केस सापडतात त्या ठिकाणी फवारणी ही ताबडतोब करण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. मलेरियाचे जे कर्मचारी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोविडची फवारणी करण्यासाठी नकार दिलेला असला तरी महापालिकेने आमचे जे इतर डिपार्टमेंट आहेत जे सुरुवातीपासून आपण ते काम करतायत की घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि मशिनरी त्या ठिकाणी आपण फवारणीसाठी वापरतो आहे. नव्याने आपण मशिनरी आणि हे पंप खरेदी केलेले आहेत. त्याचबरोबर फायर ब्रिगेडचे सुद्धा आपण यंत्रणा या ठिकाणी वापरतो आहे, त्यामुळे फवारणीच्या बाबतीतसुद्धा कुठलीही कमतरता या ठिकाणी जे आवश्यक आहे त्या ठिकाणी निश्चितपणे फवारणी केली जाईल. त्यामुळे कुठल्या अफवावर विश्वास न ठेवता लोकांनी सहकार्य पूर्ण महापालिकेला करावं असं मला वाटतं, आणि आपलं सहकार्य मिळालं तर निश्चितच आपण पुढील कालावधीमध्ये हे संक्रमण आणखी कमी करून हे संपवण्याचा आपला प्रयत्न असेल. नव्याने आपण सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी जवळपास 1182 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा करतो आहे की जिथे 500 बेड जवळपास ज्याला ऑक्सिजन सपोर्ट असेल अशा बेड्स त्या ठिकाणी आपण निर्माण करतो आहे. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून संपूर्ण काळजी महापालिकेतर्फे घेतली जाते, त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.